डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी 5 आरोपींवर आज आरोप निश्चितीची शक्यता आहे. तब्बल 8 वर्षांनंतर आरोप निश्चिती होणार आहे. या प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी, 5 आरोपींवर आज आरोप निश्चिती होण्याची शक्यता. शिवाजीनगर येथील नावंदर कोर्टात सीबीआय मार्फत आज आरोपपत्र निश्चित होण्याची शक्यता आहे. अतिशय मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील 5 आरोपींवर आज आरोप निश्चितीची शक्यता वर्तवण्यात येते आणि तब्बल 8 वर्षानंतर आरोप निश्चिती होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. म्हणतोय की खरं अनेक वर्ष उलटून गेलेली आहेत. त्यापही मारेकरी भोकाट फिरतायत असं हिंसाच्या लोकांचं म्हणणं आहे. मात्र आज एक मोठी घडामोड घडू शकते आपण म्हणू शकतो. आज 5 आरोपींवर आरोप निश्चितीची शक्यता वर्तवण्यात येते. आपण बघतोय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य मोठ्या झुमात सुरू होतं. मात्र त्याच वेळेला अशा पद्धतीची दुर्घटना घडलेली आहे आणि आज नेमके आरोप निश्चित होतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया. अमोल, आपण बघतोय की खरं तर आज आरोपपत्र निश्चित होण्याची शक्यता आहे का? अपडेट्स सौरभ, गेल्याच आठवड्यामध्ये पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी सुरू झालेली होती. जे नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील 5 आरोपी आहेत, त्यातल्या 4 आरोपी हे या ठिकाणी उपस्थित होते आणि आरोप निश्चित करण्यासाठी सीबीआयकडनं जे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं त्याच्यावरती निर्णय होणं गेल्या आठवड्यामध्ये अपेक्षित होतं. मात्र 5ही आरोपींनी न्यायालयामध्ये वेळ मागितलेली होती त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांना 7 दिवसांचा अवधी दिलेला होता. आज पुन्हा यामध्ये सीबीआयतर्फे आरोपपत्र दाखल करण्यात येईल आणि यामध्ये मात्र न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर त्यांच्यावरती आरोप निश्चित झाले तर कशा प्रकारची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की 2013ला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या पुण्यामध्ये गोळ्या झाडून करण्यात आलेली होती. मात्र अजूनही मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यामध्ये तपास यंत्रणांना यश आलेलं नाही आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हे 5 आरोपी जे आहेत जे या कटामध्ये सहभागी असल्याचा आरोप वारंवार होत आलेला आहे त्यांच्यावरती जर आरोप निश्चित झाले तर पुढे काय होतं आणि खरंच नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी यांना शोधण्यामध्ये पोलिसांना यश येतं का, तपास यंत्रणांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सकाळी 11 वाजता साधारण शिवाजीनगरचं जे सत्र न्यायालय आहे नावंदर कोर्टामध्ये याची सुनावणी होणार आहे आणि आरोपपत्र मुख्यत्वे यामध्ये दाखल होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच यासंदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.